तुम्हाला यास्मिन शेख यांची एक आठवण त्यांनी सांगितलेली ऐकवणार आहे. भेटीगाठी तीनचा हा भाग. झालं असं की माधवी वैद्यांकडे एकदा गप्पा मारता मारता सहज त्यांना म्हटलं, या प्रतिभा रानडे यास्मिन शेख यांच्याबद्दल विषय चालला होता. त्यांना मी दोघींनाही कधी भेटलेलं नाही. यास्मिन शेखांना तरी एकदा मसापच्या पुरस्कारानिमित्त भेटले होते, पण गप्पा अशा झाल्या नाही. मी म्हटलं काय अवघड नाही, आपण एक दिवस जाऊया. आणि मी फलटणकरांना फोन केला. दिलीप फलटणकर हे आमचे मित्र यास्मिन शेखांचे शेजारीच राहतात. त्यांनी यास्मिन शेखांची वेळ घेतली आणि आम्ही त्यांच्या घरी थडकलो आणि खूप छान गप्पा झाल्या. गेलो होतो 10 मिनटासाठी, पण बऱ्याच एक दीड तास गप्पा झाल्या. त्यातली एक क्लिप तुम्हाला ऐकवणार आहे गप्पांमधली. आणि नंतर प्रतिभा रानडे यांच्याकडे आम्ही गेलो होतो, मी, अनिता, माधवी वैद्य, माधवीताई आणि त्यांचे मिस्टर वैद्य. अशी एक धमाल संध्याकाळ आमची गेली होती. त्याच्या काही आठवणी. प्रतिभाताईंकडे जायचं म्हणजे प्रतिभाताईंच्या बरोबर शैलाताई, शैला लिमये, आमच्या चौघांचा एक ग्रुपच आहे, शैलाताई, मी, अनिता आणि प्रतिभाताई. आम्ही नेहमी गप्पा मारतो, त्यामुळे शैलाताई पण आमच्यासोबत होत्या. आणि आता आपण ऐकूया यास्मिन शेख, भाषा तज्ज्ञ यास्मिन शेख यांच्या काही आठवणींपैकी एक आठवण, जी श्रीम माटे त्यांचे शिक्षक होते त्यांच्याबद्दलची, ती ऐका. धन्यवाद. पण 5 रुपये द्यावायला. माटे जेव्हा वर्गात पहिल्या दिवशी आले तेव्हा त्यांच्याकडून मला हे पुस्तक आहे याच्या संदर्भामध्ये शिकवायचं आहे मला. हे पुस्तक कोणी कोणी विकत घेतलंय. मी हात एकच विद्यार्थी संबंध याच्यामध्ये 5 रुपयाचं पुस्तक मी विकत घेतलेलं होतं. वा, मला म्हणाले छान. आणि माटे सरळ अगदी व्याकरणचं पुस्तक सवळं ठेवून शिकवायचे आणि मग त्यांचं स्पष्टीकरण असायचं. कधी 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 विरोध असायचा तर मी त्या पुस्तकाचा माझ्या पुस्तकाच्या खाली इथं लिहून घ्यायची. आणि किती वेगवेगळ्याचे जे शिकवलेले असेल ते आश्चर्य वाटत आम्हाला कधी कधी. आणि लक्षपूर्वक ऐकायची. मला आठवतं त्यांनी पहिली आमची जी परीक्षा घेतली तेव्हा पुस्तक घेऊन या म्हणाले आणि त्याच्या आधारे तुम्ही लिहा. त्याच्यामध्ये असा माझा पहिला नंबर झाला. पहिला नंबर आला. पुस्तक समोर ठेवून लिहा असं सांगितलं होतं. पहिला नंबर आला आणि त्यावेळेला ते म्हणाले की जर मला मुलगा असता तर असून करून श्रीव माठे म्हणाले माझा मुलगा लहान आहे. मुलगा असता त्या मुलगा होताच त्यांना लहान होता.